नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थकेअर 3 टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवर आठवड्याच्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी येतात. आजचा आपला टॉपिक आहे की गर्भावस्थेमध्ये आपण जे अल्ट्रासाऊंड करतो, जी सोनोग्राफी करतो, त्याचा रिपोर्ट कसा रीड करायचा. आपण घरी आल्यानंतर बघतो, तुम्हाला बऱ्याच टर्म्स त्यातल्या कळत नाहीत, तर मी आता तुम्हाला काही पार्ट्समध्ये हा व्हिडिओ असेल तर हा पहिला पार्ट आहे. अल्ट्रासाऊंड रिपोर्टबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तर अल्ट्रासाऊंड किती वेळा करतात, कोणत्या टेस्ट करतात प्रेग्नन्सीमध्ये, सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही तो चेक करा. आता पहिलं जे अल्ट्रासाऊंड असतं ते असतं व्हायबिलिटी स्कॅन. त्याच्यामध्ये काय चेक केलं जातं की गर्भ कुठे राहिला आहे, म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये आहे का फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे, ज्याला इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतात, तर ते त्याच्यामध्ये कन्फर्म होतं. त्याच्यानंतर ईडीडी म्हणजे इस्टिमेटेड ड्यू डेट, जी तुमची डिलिव्हरीची डेट आहे ती काढली जाते, आणि बाळाचे हार्टबीट्स आहेत का हे साधारण 8व्या आठवड्यामध्ये क्लिअर होतं. त्यानंतर थोडंसं लवकर केलं असेल तर मग ती योक सॅक दिसते का, एम्ब्रियो आहे का, फेटल पोल, हे सर्व त्याच्यामध्ये चेक केलं जातं. तर जो 8व्या आठवड्यामध्ये किंवा 6 ते 8 आठवड्याच्यामध्ये जे व्हायबिलिटी स्कॅन केलं जातं, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसेल की सगळ्यात पहिले आहे की सिंगल इंट्रायुटेरिन गेस्टेशनल सॅक विथ योक सॅक अँड एम्ब्रायो आणि युटेरस इज ग्रॅव्हिड. आता इथे युटेरस इज ग्रॅव्हिड इथे दोन असू शकतात, एकतर बल्की किंवा ग्रॅव्हिड. हे नॉर्मल आहे, बल्की म्हणजे किंचितसं मोठं, बट ते नॉर्मल असतं. आणि इथे जे सांगितलं आहे सिंगल म्हणजे एक आहे एम्ब्रियो, एक आहे, त्यांची ट्विन प्रेग्नन्सी असते, ट्रिपलेट्स असतात त्याच्यामध्ये, मग इथे डबल ट्रिपल असं मेन्शन केलं जातं. इंट्रायुटेरिन म्हणजे युटेरसच्या आतमध्ये गर्भ आहे, म्हणजे जी आपली नॉर्मल प्रेग्नन्सी असते. जर फॅलोपियन ट्यूबमध्ये असेल तर तिथे तसं मेन्शन केलं जातं. विथ गेस्टेशनल सॅक, इंट्रायुटेरिन गेस्टेशनल सॅक विथ योक सॅक अँड एम्ब्रियो, म्हणजे तिथे एम्ब्रियो आहे, फेटल पोल प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट कार्डियाक ॲक्टिव्हिटी प्रेझेंट. कार्डियाक ॲक्टिव्हिटी प्रेझेंट म्हणजे बाळाचे हार्टबीट्स आलेले आहेत आणि किती आलेले आहेत, तर इथे खाली दिसेल तुम्हाला FHR, फेटल हार्ट रेट, तो आहे 184 बीट्स पर मिनिट. आता इथे मला एक मेन्शन करायचं आहे की मी आता इथे पुढे अजून तुम्हाला कम्पेअर करून दाखवेन, जे सगळ्यांचा गैरसमज होता, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण खोडून काढला आहे की हार्टबीट्सवरून मुलगा आहे की मुलगी हे कळत नाही, कारण हार्टबीट्स व्हॅरी होत राहतात बाळाच्या पोझिशनवरती, अल्ट्रासाऊंड कधी करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे दिसेल आता हे 8व्या आठवड्यातलं आहे, ज्याच्यामध्ये FHR आहे 184. ॲनिमली स्कॅन जे आहे साधारण 20-20व्या आठवड्यामध्ये केलेलं, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फेटल हार्ट रेट दिसेल 135 बीट्स पर मिनिट, म्हणजे 184 ते 135. मग तुम्ही जे म्हटलं जातं 140च्या पेक्षा जास्त असेल तर मुलगा, 140च्या आतमध्ये असेल तर मुलगी, तर हे चुकीचं आहे. हार्ट रेट हा चेंज होत असतो, हे आता तुम्हाला इथे बघून क्लिअर झालं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे अल्ट्रासाऊंडमधले टर्म, ती म्हणजे प्लॅसेंटा. प्लॅसेंटा ग्लोबल बट मेनली डेव्हलपिंग ऑन अँटेरियर वॉल. आता ह्याच्यामध्ये प्लॅसेंटा ग्लोबल त्याविषयी आधी सांगते, ज्या ग्रेड असतात प्लॅसेंटाच्या. आता इथे तुम्हाला NT स्कॅनमध्ये दिसेल प्लॅसेंटाची ग्रेड झिरो प्लॅसेंटा. तर प्लॅसेंटाच्या ह्या ग्रेड्स 0, 1, 2, 3, आणि आता प्लॅसेंटाची पोझिशन इथे आहे अँटेरियर वॉल. तर काय काय पोझिशन असतात हे मी आधी थोडक्यात सांगते. प्लॅसेंटा म्हणजे काय, तर प्लॅसेंटा हा एक अवयव आहे जो साधारण 3रा आठवड्यामध्ये डेव्हलप होतो. प्लॅसेंटा बाळाला ऑक्सिजन, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स म्हणजे आवश्यक ती पोषण तत्व पुरवतो. आता याच्यामध्ये प्लॅसेंटा सुरुवातीला जर तुम्ही अर्ली स्कॅन केलं असेल तर तुम्हाला तिथे त्याचं ग्लोबल प्लॅसेंटा इज ग्लोबल असं दिसून येईल. त्याच्यानंतर साधारण ग्रेड 0 प्लॅसेंटा असतो, 22-25 आठवड्यापर्यंत ग्रेड 0 तुम्हाला दिसेल. आता ही जी ग्रेड जी आहे ती वीक मी एक तुम्हाला फक्त इथे सांगते की साधारण ग्रेड कशी मॅच्युअर होते, बट प्रत्येकासाठी ती वीकची व्हॅल्यू वेगळी असू शकते. कोणाचा 3रा आठवड्यामध्येच ग्रेड 1 येऊ शकतो, कोणाचा 26व्या आठवड्यामध्ये ग्रेड 1 असू शकतो, हे डिपेंड आहे, प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते. आणि त्याच्यामध्ये काही नाही आहे, प्लॅसेंटा हा मॅच्युअर होत असतो, तसं तसं ग्रेड ही वाढत असते. तर ग्रेड 0 झालं. आता ग्रेड 1,
साधारण 25-26 आठवड्यानंतर ग्रेड 1 दिसते, म्हणजे काय प्लॅसेंटा मॅच्युअर होतो. मॅच्युअर होतो म्हणजे काय, प्लॅसेंटा परिपक्व होतो. त्याच्यानंतर साधारण 28व्या आठवड्यानंतर किंवा 30 आठवड्यानंतर ग्रेड 2 प्लॅसेंटा दिसू शकतो. कोणाकोणाचा 34 वीकमध्ये पण ग्रेड 2 असू शकतो. तर हे डिपेंड असतं, व्हॅरी होत राहतं. आणि साधारण 36 वीकनंतर ग्रेड 3 प्लॅसेंटा, अशा प्रकारे प्लॅसेंटा मॅच्युअर होतो आणि त्याची ग्रेड ही 0 पासून 3 पर्यंत वाढत जाते. त्यानंतर आता प्लॅसेंटाची पोझिशन, तर याच्यामध्ये पण जे म्हटलं जातं की प्लॅसेंटाच्या पोझिशनवर ठरवतात काही जणं, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मुलगा मुलगी, तर ते काहीही नसतं तसं. तर आता बघूया आपण पोझिशनचं. तर सगळ्यात एक तर 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्लॅसेंटा पोझिशन कुठे कुठे अटॅच होऊ शकतो प्लॅसेंटा. पहिला आहे पोस्टेरियर प्लॅसेंटा, म्हणजे काय, तर गर्भाशयाच्या मागची बाजू, मागच्या बाजूला जर प्लॅसेंटा असेल तर काय, तर ते नॉर्मल आहे. फक्त एवढंच आहे की प्लॅसेंटा मागच्या बाजूला असल्यामुळे आईला बाळाची जी हालचाल असते ती जास्त तीव्र जाणवते. आणि दुसरा प्रकार आहे अँटेरियर प्लॅसेंटा, म्हणजे काय, तर पुढच्या बाजूला समोरच्या बाजूने प्लॅसेंटा असतो. त्याच्यामुळे काय होतं की हालचालीची जी तीव्रता असते ती कमी जाणवते. का कमी जाणवते, कारण बाळ आणि जे आईचं म्हणजे समोरून जी हालचाल जाणवायची त्याच्यामध्ये प्लॅसेंटा आहे, त्याच्यामुळे तीव्रता कमी जाणवते. हालचाल होत असते बाळाची, पण जाणवण्याची तीव्रता कमी, एवढाच फरक. तिसरा प्रकार आहे फंडिकल प्लॅसेंटा, त्याच्यामध्ये काय असतं की वरच्या बाजूला प्लॅसेंटा असतो. मग त्याच्यात 2 प्रकार, फंडो अँटेरियर आणि फंडो पोस्टेरियर. फंडो अँटेरियर म्हणजे समोरच्या बाजूला प्लॅसेंटा पण वरच्या साईडने, आणि फंडो पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूला पण वरती. ठीक आहे, तर हे सर्व प्रकार नॉर्मल आहेत. आता फक्त ह्याच्यामध्ये काळजी करण्याचा एक प्रकार आहे, तो म्हणजे प्लॅसेंटा प्रिविया. जर प्लॅसेंटा खालच्या बाजूने गर्भाशयाच्या मुखाजवळ असेल, ज्याला सुरुवातीला डिटेक्ट होतो तेव्हा लो लाईंग प्लॅसेंटा म्हटलं जातं, पण साधारण 9व्या महिन्यामध्ये सुद्धा जर तो लो लाईंग प्लॅसेंटा असेल तर त्याला प्लॅसेंटा प्रिविया म्हणतात. अशा वेळेला तुम्हाला जर ब्लीडिंग वगैरे झालं खूप अचानक, म्हणजे वेळेच्या आधीच 7व्या 8व्या महिन्यातच पोटात चमकणं वगैरे असं काही जाणवलं, प्लॅसेंटा प्रिविया लो लाईंग प्लॅसेंटा असेल, तर तुम्ही डॉक्टरसोबत कन्सल्ट करायला हवं. प्लॅसेंटा प्रिवियावर सेपरेट व्हिडिओ येईल. तर हे झालं प्लॅसेंटाबद्दल. आता अजून काय असतं, ईडीडी काढली जाते. काय, इस्टिमेटेड ड्यू डेट, म्हणजे तुमची डिलिव्हरी डेट काढली जाते. एक डेट असते ती फिक्स असते, ती तुमच्या लास्ट मेनिस्ट्रुअल पिरियड जे असतं, म्हणजे ईडीडी बाय एलएमपी, ती फिक्स असते. तुमच्या सायकलचं जे म्हणजे पिरियडचा जो फर्स्ट डेट, लास्ट प्रेग्नन्सी राहायच्या आधीचा जो पिरियड होता त्याच्या डेटवरून जी ड्यू डेट काढली जाते ती फिक्स असते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण USG अल्ट्रासाऊंडवरून मात्र डेटमध्ये चेंज होऊ शकतो. आता ईडीडी बाय USG हे व्हॅरी होऊ शकते, पण ते कशावर असतं की बाळाची जी ग्रोथ असते त्याच्यानुसार USG मध्ये डिलिव्हरी डेट ही बदल. तुम्हाला दिसेल कधी कधी की LMPG नुसार जी ED आहे आणि ED बाय USG आहे त्याच्यामध्ये कधी कधी 8 दिवसांचा 15 दिवसांचा फरक जाणवतो, बट ते कम्प्लिटली नॉर्मल आहे, बाळाच्या ग्रोथवर ते डिपेंड आहे. जर ही डेट सेम असेल तर बाळाची ग्रोथ, आणि 8 दिवसाचा जरी फरक असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तर बाळाची ग्रोथ ही व्यवस्थित आहे असं त्याच्यावरून समजतं. पण USG नुसार जी ED आहे ती समजा 15 दिवसांउशिराची असेल, 15 दिवसाची लेट असेल, म्हणजे समजा LMP नुसारची डेट तुमची 17 जुलै असेल आणि जर USG नुसारची डेट तुमची 28-30 जुलै अशी आली, म्हणजे पुढे गेली, तर त्याच्यावरून काय कळतं की बाळाची ग्रोथ ही कमी आहे किंवा थोडीशी स्लो होत आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या डाएटवर लक्ष दिलं पाहिजे, प्रोटीनयुक्त तुम्ही आहार घेतला पाहिजे, जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल आणि त्याच्यात घाबरण्यासारखं किंवा सिरियस असं काहीही नाही. आता ईडीडी डेट म्हणजे USG नुसार डिलिव्हरी डेट जर 10-15 दिवस आधी आली, म्हणजे लवकर, जसं की आता सांगितलं 17 जुलै जर समजा तुमची LMP नुसार डिलिव्हरी डेट आहे आणि USG नुसार जर 2 जुलै आली, तर काय, तर बाळाची ग्रोथ चांगली आहे, फास्ट डेव्हलप होत आहे, त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही.
बाळाचं वजन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित वाढत आहे. फक्त जर लेट असेल, डेट थोडी पुढे ढकलली असेल, जर जास्त ढकलली असेल, समजा 3 आठवड्यांचा गॅप आला, तर थोडं तुम्ही डॉक्टरसोबत कन्सल्ट करून मग डॉक्टर तुम्हाला सप्लिमेंट्स वगैरे देतात. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. 8-10 दिवसाचा गॅप हा नॉर्मल आहे. कधी कधी 2 वीक्स डिफरन्स जो असतो तोसुद्धा नॉर्मल असतो. तर आज हा व्हिडिओ मोठा होतो आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन जे बायोमेट्री असते, म्हणजे अल्ट्रासाऊंडमध्ये तुम्हाला काही व्हॅल्यूज दिसतात, BPD, HC, SC, FL, आणि बाळाचं वजन जे काढलं जातं ते कसं काढलं जातं काय, हे पुढच्या अल्ट्रासाऊंडचा जो व्हिडिओ येईल पार्ट 2, त्याच्यामध्ये मी सांगेन. आणि ते बायोमेट्री समजून घेण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का ते तुम्ही मला कमेंट करून कळवा, मग मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करेन. आणि असाच पार्ट पार्ट्समध्ये व्हिडिओ येतील. अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट्स मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे, कसे रीड करायचे आणि कसं काय असतं ते सर्व काही. ओके, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवरती, जेणेकरून अशा व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील, नाहीतर व्हिडिओ मिस होऊ शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.